नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ध्यास अकॅडमीमध्ये. एक महत्त्वाची आणि खूप आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच MPSCनी एक ट्विट केलेलं आहे. असे तर दोन ट्विट केलेले आहे आणि पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी सरळ असं म्हटलेलं आहे की ट्विट बघा, खूप इम्पॉर्टंट बातमी आपल्यासाठी, की शासनाकडून ज्या पदाची मागणी पत्रे 2021 या वर्षाकरिता प्राप्त होतील त्या पदाकरिता परीक्षा 2021 घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल व त्यानुसार उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात येईल. म्हणजे या ट्विटवरून तुमच्या एकदम चांगल्या प्रकारे लक्षात येत आहे की 2021 ज्या पदाची मागणी पत्र MPSCला येतील किंवा मागितल्या जातील त्याची एक्झाम 2021 घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ असं समजू शकतो की लवकरच आपली एक्झाम येऊ शकते. म्हणजे जे पण ॲड येईल त्याची डेट जी आहे ती याच वर्षाला म्हणजे 2021 एंडिंगपर्यंत घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आणि बघा, दुसरं जे ट्विट आहे आपल्यासमोर ते आहे 2022 या वर्षाकरिता प्राप्त होणाऱ्या मागणी पत्राच्या अनुषंगाने संभाव्य परीक्षाचे वेळापत्रक 2021. बघा, तारीख खूप महत्त्वाची आहे, 2021 प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे 2021 एक आपल्यासमोर परीक्षेचे वेळापत्रक येईल आणि त्यामधल्या काही परीक्षा तात्काळ घेण्याची निर्णय होऊ शकते. तर खूप इम्पॉर्टंट आणि एक आनंदाची बातमी आहे MPSC करणाऱ्या मुलांसाठी. अभ्यासाला लागा खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला हे पण माहीत आहे की राज्यसेवाची मुख्य परीक्षेची ज्या तारखा आहेत त्या पण घोषित करण्यात आलेल्या आहे. इथं तुमच्यासमोर दिलेलं आहे की ज्या 4, 5, 6 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. तर राज्यसेवा आणि जे MES ज्या पण तारखा त्यांनी डिसाईड केलेल्या आहे तर सर्व तुमच्यासमोर आता MPSCनी ओपन ठेवलेलं आहे की तुम्हाला आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. जे मुलं अभ्यास करत नाही त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा. येणाऱ्या एक्झामसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.